गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, आपला जो प्रीवियस लेक्चर होता, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण इक्वेशन ऑफ करंट फाइंड आउट केलं होतं, बट त्या कंडिशन मध्ये रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये आपण ईएमएफ कनेक्टेड केला. आधी मी पुन्हा एकदा बेसिक सांगतो, तर तुम्हाला आजचं डेरिवेशन चांगल्या प्रकारे समजणार. हा रेजिस्टन्स होता, याच्या अक्रॉस मध्ये आपण ई इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी हा अल्टरनेटिंग ईएमएफ कनेक्टेड केला आणि यामधून फ्लो होणारा करंट होता आपला आय. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, रेजिस्टन्स जर कनेक्टेड असला ना, तर करंट आणि व्होल्टेज मधला फेज अँगल हा झिरो असतो. म्हणून आपलं स्टँडर्ड इक्वेशन आलं होतं आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी. सेम नेक्स्ट डेरिवेशन मध्ये आपण कॉइलिंग कन्सिस्ट केली, यामधला पण करंट आय ई इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी. इथे रेजिस्टन्सच्या अक्रॉस मध्ये अल्टरनेटिंग ईएमएफ कनेक्टेड केला होता, इथे आपण इंडक्टन्सच्या अक्रॉस मध्ये अल्टरनेटिंग ईएमएफ कनेक्टेड केला होता. आणि जेव्हा इंडक्टन्स असतो तेव्हा करंट आणि व्होल्टेजचा फेज अँगल, करंट आणि व्होल्टेज मधला फेज अँगल हा लॅग होत असतो. लॅग, लॅग म्हणजे निगेटिव्ह आणि 90 न लॅग होतो. म्हणून आय इक्वल टू आला होता आय झिरो साइन ओमेगा टी मायनस फाय बाय टू. कारण करंट काय झाला होता, लॅग इंडक्टन्स असल्यामुळं. आणखी एक महत्वाचा कन्सेप्ट, रेजिस्टन्स मध्ये जेव्हा आपण पीक करंट काढला होता तो होता आय झिरो इक्वल टू ई झिरो अपॉन आर. रेजिस्टन्स मध्ये जेव्हा पीक करंट काढला होता तो होता आय झिरो इक्वल टू ई झिरो अपॉन आर. आणि इंडक्टन्स मध्ये जेव्हा आपण पीक करंट काढला होता तो होता आय झिरो इक्वल टू ई झिरो अपॉन एक्सएल. ई झिरो अपॉन एक्स एल होता आणि एक्स एल म्हणजेच काय, तर टॉईस पाय एफ एल. आणि टॉईस पाय एफ एल म्हणजेच काय, टॉईस पाय एफ एल. आणि टॉईस पाय एफ एल म्हणजेच काय होता, तर ओमेगा. तर ई झिरो अपॉन होता ओमेगा एल. रेजिस्टन्सच्या वेळेस होता ई झिरो अपॉन आर पीक करंट, इंडक्टन्सच्या वेळेस होता आपला आय झिरो इक्वल टू ई झिरो अपॉन ओमेगा एल. रेजिस्टन्सच्या वेळेस फेज अँगल झिरो, इंडक्टन्सच्या वेळेस फेज अँगल लॅग होतो मायनस फाय बाय टू नी. बट आजचा जो आपला टॉपिक आहे, आजच्या आपल्या टॉपिक मध्ये रेजिस्टन्स झाला, इंडक्टन्स झाला, आज राहणार आपला कॅपॅसिटर. आणि कॅपॅसिटर मधून जेव्हा आपला करंट फ्लो होणार तेव्हा आपला अँगल होणार आहे लीड. म्हणजे आजचं जे आपलं डेरिव्हेशन येणार ते येणार आहे आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी प्लस फाय बाय टू. आणि हे आपलं या चॅप्टरचं लास्ट डेरिव्हेशन आहे. रेजिस्टन्स झालं, इंडक्टन्स झालं आणि आज बघणार आहोत आपण कॅपॅसिटन्स. कोणी जर इंडक्टन्सच्या डेरिव्हेशनला जर अपसेंट असणार तर त्यांनी 5 वाजताची बॅच उद्या नक्की करा. ओके, तर आता आपण कॅपॅसिटन्सचं डेरिव्हेशन टीच करू. सो फर्स्ट राईट डाऊन द क्वेश्चन. क्वेश्चन लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आधी अन एसी सोर्स जनरेटिंग अ व्होल्टेज, अन एसी सोर्स जनरेटिंग अ व्होल्टेज ई इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी. E इक्वल टू ई झिरो साइन ओमेगा टी इज कनेक्टेड टू कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स, इज कनेक्टेड टू कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स सी फुल स्टॉप. फाइंड द एक्सप्रेशन फॉर करंट फ्लोइंग थ्रू इट. Find the expression of current
flowing through it and plot a graph. ओके क्वेश्चन देऊन झाला विद्यार्थी मित्रांनो. आधी माझ्या सोबतच फास्ट मध्ये तुम्ही डायग्राम ड्रॉ करा आणि डायग्राम मध्ये फक्त काय चेंज होणार आहे, जिथे रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स होता त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑनली फक्त काय प्रेझेंट राहणार आहे, कॅपॅसिटर, करंट आय आणि हा झाला फक्त आपला कॅपॅसिटर. EMF E equal to E zero sine omega t as it is राहणार आहे. ओके डायग्राम ड्रॉ झाली असणारच, खूप सिंपल डायग्राम आहे. राइट डाउन फर्स्ट पॉइंट. कन्सिडर अँड अल्टरनेटिंग EMF. कन्सिडर अँड अल्टरनेटिंग EMF. E equal to E zero sine omega t is connected across the capacitor. Next point. Due to this, the current I is start to flow through the capacitor. And it start to store the charge. विद्यार्थी मित्रांनो अल्टरनेटिंग ईएमएफ जो आहे E इक्वल टू E झिरो साइन ओमेगा टी हा आपण कॅपॅसिटरच्या अक्रॉस मध्ये आधी कनेक्टेड होता. हा कनेक्टेड केल्याबरोबर आपला करंट या कॅपॅसिटर मधून फ्लो होणार आणि कॅपॅसिटर काय करणार, तर चार्ज स्टोअर करणार. नेक्स्ट लेट स्मॉल क्यू बी द चार्ज ऑन एनी वन प्लेट. Let small q be the charge on any one plate of capacitor. Then the potential difference across. The potential difference across capacitor V equal to Q by C. Write down this. आता Q म्हणजे आपण कॅपॅसिटरच्या कोणत्याही एका प्लेटवरचा चार्ज घेतला, म्हणून जे पोटेन्शियल डिफरन्स असणार अक्रॉस कॅपॅसिटर ते असणार V equal to Q by C. आपला व्होल्टेजचा फॉर्म्युला सुद्धा असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये टीच केलाय, व्ही इक्वल टू क्यू बाय सी. बट त्यानंतर लिहा, बट द पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू अप्लाइड ईएमएफ. ओके जो आपला पोटेन्शियल डिफरन्स आहे तोच इक्वल टू काय आहे, अप्लाइड ईएमएफ. देअरफोर ई इक्वल टू व्ही म्हणजे पण व्होल्टेज, ई म्हणजे पण व्होल्टेज, तर ई इक्वल टू येणार क्यू सी. देअरफोर क्यू इक्वल टू काय लिहू शकतो मी, सी इंटू ई. क्यू इक्वल टू सी इंटू ई. अगेन क्यू एज इट इज, सी एज इट इज. ई ची व्हॅल्यू काय येणार, ई झिरो साइन ओमेगा टी. व्ही म्हणजे मी ई लिहिला, क्यू बाय सी एज इट इज. क्यू ची व्हॅल्यू येणार सी इंटू ई आणि ई म्हणजेच काय होते, तर ई झिरो साइन ओमेगा टी. ओके नाउ ते काम करा, आधी इथे लिहून घ्या फास्ट. इक्वल टू सी ई झिरो साइन ओमेगा टी आला. आता त्यानंतर इकडे लक्ष द्या, आता हा जो चार्ज आहे हा विथ रिस्पेक्ट टू टाइम इंक्रीज होत जातो.
आणि फ्लो ऑफ चार्ज म्हणजे चांगला करंट. आपली करंटची डेफिनेशन काय असते? फ्लो ऑफ चार्ज. तर आता याला आपण डिफरन्शिएट, लक्ष द्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. हा होणार आपला डी क्यू बाय डी टी, डी क्यू बाय डी टी. पुन्हा डी बाय डी टी ऑफ सी ई झिरो साइन ओमेगा टी विथ रिस्पेक्ट टू टी आपण डिफरन्शिएट करत आहो ना. आता बघा, डी क्यू बाय डी टी म्हणजे चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजेच आपला करंट झाला. चार्ज फ्लो होतो म्हणजेच करंट फ्लो होतो. विथ रिस्पेक्ट टू टी आहे तर सी आणि ई झिरो चा आपला कॉन्स्टंट झाला. सो सी ई झिरो कॉन्स्टंट. साइन ओमेगा टी चा होणार कॉस ओमेगा टी. ज्या प्रकारे साइन एक्स चं कॉस एक्स होते त्याच प्रकारे साइन ओमेगा टी चं डेरिव्हेटिव्ह काय होणार? कॉस ओमेगा टी इंटू पुन्हा ओमेगा येणार, इंटू पुन्हा काय आला? ओमेगा. का बरं? कारण साइन एक्स कॉस एक्स, बट एक्सच्या ठिकाणी काय आहे? ओमेगा टी. आणि ओमेगा टी चं जर पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं तर ते काय येणार आपलं? ओमेगा. आय एज इट इज याला रिअरेंज बघा आता कसं करावं लागणार. तर ओमेगा आधी लिहितो मी, ओमेगा सी ई झिरो कॉस ओमेगा टी. ओके, त्यानंतर अगेन आय एज इट इज ओमेगा सी ई झिरो कॉस ओमेगा टी म्हणजेच मी काय लिहू शकतो? साइन ओमेगा टी प्लस पाय बाय किंवा साइन पाय बाय टू प्लस ओमेगा टी दिलं तरी काही फरक पडणार नाही. साइन पाय बाय टू प्लस थीटा कॉस थीटा प्लसच लिहायचं आहे ना. पाय बाय टू आधी लिहा किंवा ओमेगा टी आधी लिहा काहीही फरक पडणार नाही. तर आला बराबर आपला प्लस पाय बाय टू म्हणजे आपलं पहिलं वर्क फिनिश. कॉसला मी साइन मध्ये कन्वर्ट केलं आणि अँगल पण आपला प्लस पाय बाय टू आला. बट आयच्या ठिकाणी आता या पोझिशनवर मला ऍडजस्ट करायचं आहे आय झिरो. आता तो आय झिरो कसा ऍडजस्ट करू? लक्ष द्या, आय इक्वल टू ई झिरो ओमेगा सी लाच मी वन अपॉन ओमेगा सी पण लिहू शकतो. याला जर रेसिप्रोकल झाला तर ओमेगा सी वन येत आहे ना. मी ई झिरोलाच फक्त ई झिरो अपॉन वन अपॉन ओमेगा सी ऍडजस्टमेंट येईल. याला सॉल्व करा बरं, ओमेगा सी ऑटोमॅटिक वर जाणार रेसिप्रोकल होऊन. म्हणजे यामध्ये आणि यामध्ये काही डिफरन्स आहे का? काहीच नाही. फक्त ओमेगा सी ला मी वन अपॉन ओमेगा सी ऍडजस्ट केलं. साइन ओमेगा टी प्लस पाय बाय टू ऍज इट इज रँडम दिस पास. आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर समोर लक्ष देता, काही विद्यार्थ्यांचे मला क्वेश्चन आले का सर डी क्यू बाय डी टी नंतर आय कसा आला? त्याचं आन्सर मी पुन्हा एकदा सांगतो. डी क्यू बाय डी टी म्हणजेच होते फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि आपली करंटची डेफिनेशनच असते फ्लो ऑफ चार्ज. म्हणून डी क्यू बाय डी टी च्या ठिकाणी काय आला आपला? आय. ओके, नाव आता पुन्हा केअरफुली लक्ष द्याल. बट पीक व्हॅल्यू ऑफ करंट किंवा पीक करंट, पीक करंट आय झिरो इक्वल टू ई झिरो रेजिस्टन्सच्या वेळेस आर होता, इंडक्टन्सच्या वेळेस एक्स एल होता. आज कॅपॅसिटन्स आहे तर इथे येणार एक्स सी. अगेन ई झिरो ऍज इट इज एक्स सी म्हणजेच वन अपॉन टू पाय एफ सी. हा एक्सीचा फॉर्म्युला आहे वन अपॉन टू पाय एफ सी. पुन्हा ई झिरो ऍज इट इज वन ऍज इट इज पण टू पाय एफ म्हणजेच काय होत असते आपला? ओमेगा. सो वन अपॉन ओमेगा सी. आय झिरो म्हणजे ई झिरो अपॉन एक्स सी, एक्स सी म्हणजे वन अपॉन टू पाय एफ सी, टू पाय एफ म्हणजे ओमेगा. सो वन अपॉन ओमेगा सी. तर ई झिरो वन अपॉन ओमेगा सी म्हणजेच आय झिरो. हेन्स आय इक्वल टू आय झिरो साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय टू.
हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं करंटचं इक्वेशन, जो करंट कॅपॅसिटर मधून फ्लो होणार तेव्हा लीड होणार बाय फेज अँगल पाय बाय टू. आता त्यानंतर आपण ड्रॉ करणार आहे वेवफॉर्म, आधी ही लिहून घ्या. वेवफॉर्म कशी ड्रॉ करायची, मी ज्या जी टेक्निक सांगत आहोत त्याकडे थोडं केअरफुली लक्ष द्या. वेवफॉर्म ड्रॉ करत असताना आधी ही जी एक्सिस असते यावर ई ऑर आय, ई ऑर आय म्हणजे यावर ईएमएफ पण आला आपला आणि आपला करंट पण आला. एक वेवफॉर्म जी व्होल्टेजची असते ती आपली कधीच चेंज होत नाही, ती ओरिजिन पासूनच स्टार्ट करायची. ओके, त्यानंतर हा अँगल असतो आपला पाय बाय टू, हा पाय, हा थ्री पाय बाय टू आणि हा आपला टू पाय. ही डायग्राम रेजिस्टन्स असो, इंडक्टन्स असो किंवा कॅपॅसिटन्स असो, व्होल्टेजची वेवफॉर्म सेम राहणार. बट त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण करंटसाठी वेवफॉर्म ड्रॉ करतो, जर इंडक्टन्स असला तर आपल्याला लॅग होते ना, म्हणून निगेटिव्ह पोर्शन मधून लॅग होते, म्हणून कोणत्या पोर्शन मधून निगेटिव्ह. रेजिस्टन्स असतो तेव्हा आपण ओरिजिन पासून स्टार्ट सेम असतो, फेज अँगल झिरो असतो म्हणून सेम पॉइंट वर रीच होते. इंडक्टन्स असते तेव्हा लॅग होते म्हणून आपण निगेटिव्ह पोर्शन पासून डाऊन ड्रॉ करतो. बट आता आपला कॅपॅसिटर आहे तो पॉझिटिव्ह फेज अँगल आहे आपला प्लस पाय बाय टू, म्हणून या पॉझिटिव्ह पोर्शन पासून ड्रॉ करायचं आणि बरोबर पाय बाय टू वरच रीच झाली पाहिजे कारण प्लस पाय बाय टू आहे. इंडक्टन्स साठी निगेटिव्ह पोर्शन मधून ड्रॉ केली होती आणि पाय बाय टू प्लस टच केली होती. बघा आता ही झाली आपली करंटची वेवफॉर्म, बराबर पाय बाय टू ला टच केली आणि इथे सुद्धा थ्री पाय बाय टू ला काय केली टच. ओके, त्यानंतर लेबलिंग, हा आपला पॉझिटिव्ह ई झिरो, हा आपला पॉझिटिव्ह आय झिरो, त्यानंतर हा आपला निगेटिव्ह ई झिरो, हा आपला निगेटिव्ह आय झिरो. आफ्टर दॅट हे जे इक्वेशन आहे आपलं हे व्होल्टेजचं आहे, ई इक्वल टू ई झिरो साईन ओमेगा टी, आणि हे जे इक्वेशन आहे हे आपलं करंटचं आहे, सो आय इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी प्लस पाय बाय टू. इथे दिसत नसणार या साईडला लिहून घेतो हे इक्वेशन, आय इक्वल टू आय झिरो साईन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय टू. वेवफॉर्म ड्रॉ करताना जे मी तुम्हाला टेक्निक सांगितली ती नेहमी लक्षात ठेवाल. व्होल्टेजची वेवफॉर्म रेजिस्टन्स असो, इंडक्टन्स असो किंवा कॅपॅसिटन्स असो, व्होल्टेजची वेवफॉर्म ऍज इट इज राहणार. रेजिस्टन्स असला तर सेम करंटची वेवफॉर्म ड्रॉ करा, इंडक्टन्स असला तर पॉझिटिव्ह पोर्शन मध्ये ड्रॉ करा. अशा प्रकारे ते आपला या चॅप्टरचे सगळे डेरिवेशन केले जाते. थँक्यू.